नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. रोज मी तुमच्यासाठी काही ना काही नवीन लेक्चर आणतच असतो. तर आज मी आणि माझ्या टीमने तुमच्यासाठी आणलेलं आहे वय काढणं झालं सोपं. तर प्रत्येकच एक्झाममध्ये एजेसवरती प्रॉब्लेम असतात आणि एजेसचे प्रॉब्लेम आलं की आपल्याला कसं भरपूर कॅल्क्युलेशन्स करावं लागतं. जे की आपली ट्रॅडिशनल मेथड आहे त्यांनी जर सॉल्व करायचं झालं तर खूप वेळ जातं. फॉर्म्युलेसुद्धा लक्षात ठेवावं लागतं. इक्वेशनवरून आपण ते प्रॉब्लेम सॉल्व करतो तर इक्वेशन बनवण्याची काही गरज नाही. हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये आपण विदाऊट इक्वेशन कुठल्या पण सूत्राचा वापर न करता आपण याच्यामध्ये वय काढणं शिकूया. तरीही जो की जास्त वेळ नसतं. जे की बँकची एक्झाम झाली, पी ओची एक्झाम झाली किंवा इतर कुठली झाली, क्लार्क झाली, एम पी एस सी झाली, त्याच्यामध्ये जे की प्रश्न असतात ते थोडे कॉम्प्लिकेटेड असतात आणि ते कॉम्प्लिकेटेड प्रश्न असल्यामुळे त्याला वेळ जे या इक्वेशनने ते जास्त लागतं. 1 ते 2 मिनटं ते खातात जर आपण इक्वेशनने सॉल्व केलं. तर या ट्रिकने आपण फक्त 30 सेकंड्समध्ये ते ॲन्सर आपण काढणं शिकूया. जर तुम्ही नवीन यूजर असाल, फर्स्ट टाइम जर तुम्ही चॅनलला भेट देत असाल तर खाली रेड कलरचं बटन आहे त्याला क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करून घ्यावं. त्याच्या बाजूला बेल आयकन आहे त्यालासुद्धा तुम्ही क्लिक करून द्यावं, जेणेकरून नवीन लेक्चर रोज सुरू असतं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर आता या लेक्चरकडे आपण वळूया. तर या लेक्चरमध्ये सर्वप्रथम काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. त्या मेजर जो काही आहे बेसिक तो त्याचा कन्सेप्ट आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला जी की आपले एजेसचे प्रॉब्लेम घेतलं त्याच्यामध्ये सांगितलंच होतं की जे कन्सिडर आपल्याला करायचं आहे ते काय करायचं आहे. प्रेझेंट एज काय असतं ही मिडल ठेवायची आपली. जे की आजचं वय आपल्याला दिलेलं असतं तर ते काय असतं, प्रेझेंट वय असतं. आणि बिफोरचं जे वय असतं ते या साईडला म्हणायचं आपण, मे बी आपण त्याला मायनसमध्ये पकडू आणि जे समोरचं वय आहे त्याला आपण कशामध्ये पकडू, प्लसमध्ये पकडू. ओके, तर बऱ्याचशा जे प्रॉब्लेम असतं जे जर इंग्लिशमध्ये दिलं असेल तर बिफोरच्या वयासाठी काय असतं दिलेलं, ॲगो. ओके, ॲगो किंवा बिफोर. तर हे दोन वर्ड असतात. ओके, ज्यांना मराठी म्हणजे कळत नाही तर त्यांच्यासाठी तर बिफोर किंवा ॲगो हे असतात. आणि आफ्टर, आफ्टर असतं. ओके, आफ्टर म्हणजे काय, नंतर. ओके, किंवा फ्रॉम नाऊ असतं. काय असतं, फ्रॉम नाऊ, फ्रॉम नाऊ. तर हे असे जे वर्ड आहे ते यूज केलं जातं. किंवा अर्लियरसुद्धा असतं. अर्लियर हे सुद्धा ॲगोसाठीच. अर्लियर हा शब्दसुद्धा कशासाठी असतो, ॲगोसाठी असतो. ओके, तर हे लक्षात ठेवायला पाहिजे. जे की प्रेझेंट वय आहे, मॅक्झिमम प्रेझेंट वय हे आपण याच्यावरतीच आपण फोकस ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यातून मग प्रेझेंटमधून मायनस प्लस आपण करायला पाहिजे. प्लस झालं तर प्रेझेंट प्लस करायला पाहिजे नंतर म्हटलं तर, आणि जर आधीचं म्हटलं तर प्रेझेंट मायनस करायला पाहिजे. ओके, दुसरा एक कॉन्सेप्ट आहे तो लक्षात आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. तर तो कॉन्सेप्ट असा आहे जे की आपल्याला रेशो दिले असेल तर आपल्याला सपोज दोन रेशो दिले असतील. एक सपोज रेशो आहे 3 आणि 5 रेशो आहे आणि दुसरा जो रेशो दिला आहे 4 आणि 7 दिला आहे. तर असे दोन रेशो आपल्याला दिले असतील तर हे रेशो आपल्याला इक्वल करायचे आहे. हे दोन्ही रेशो आपल्याला काय करायचे, इक्वल करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला ठरवायचं आहे की इक्वल आहे की नाही आहे. याचा डिफरन्स किती आहे, 3 वजा 4, 1 डिफरन्स येतो 5 आणि 7. याचा डिफरन्स किती आहे, 2 आहे. जर ह्या दोन्ही व्हॅल्यू, ही दोन व्हॅल्यू आणि ही इथे आली 1 व्हॅल्यू, जर दोन्ही व्हॅल्यू या समान असत्या तर इक्वल रेशो असतं. इथे 1 आलेला आहे आणि इथे 2 आलेला आहे, म्हणजे हे दोन्ही जे आहे व्हॅल्यू ह्या काय समान नाही आहे. जसं की आपण एखादं जर एक्झाम्पल घेतलं ज्याच्यामध्ये समान व्हॅल्यू आहे, सपोज 3:5 घेतलं. ओके, आणि इथे घेतलं आपण 4 आणि इथे घेतलं आपण 6. तर आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं इथे 1 डिफरन्स आहे आणि इथे पण कितीचा डिफरन्स आहे, 1 डिफरन्स आहे दोघांमध्ये. म्हणजे हे जे झालं, हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये जो रेशो आहे तो किती आहे, इक्वल आहे. पण वरचं जे एक्झाम्पल आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये रेशो काय, इक्वल नाही आहे. तर रेशो इक्वल कसा करायचा, तर रेशो इक्वल करणं हे जे आहे हा तुम्ही कन्सेप्ट व्यवस्थित बघून घ्या. 3 आणि 5 वजाबाकी करायची तर किती मिळेल आपल्याला, 3 - 5 = 2. आणि याची जर वजाबाकी केली तर 4 - 7 म्हणजे आपल्याला किती मिळेल, 3. तर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू जायचं. 3 × तीन आणि पाच जे आहे त्याला 3 मल्टिप्लाय करायचं आणि 4 आणि 7 कोणाने मल्टिप्लाय करायचं, 2. तर नवीन रेशो आपल्याला मिळून जाईल. नवीन रेशो काय मिळेल आपल्याला, 3 मल्टिप्लाय केलं या इक्वेशनला तर किती मिळालं, 9:15. ओके, आणि याला 2 मल्टिप्लाय केलं तर किती मिळेल, 8:14. आता बघा डिफरन्स किती येत आहे. आता डिफरन्स काय झालेला आहे, इक्वल झालेला आहे. इथे किती आहे, 1 डिफरन्स आहे आणि इथेसुद्धा 1 डिफरन्स आहे. ओके,
तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये शिकून घेतलं की रेशो इक्वल कसा करायचा हा फंडा खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावरतीच आधारित समोरचे प्रश्न आहे. तरी आता आपण एक एक प्रश्नाकडे वळूया आणि त्याचं सोल्यूशन आपण काढूया. तर पहिला जो प्रश्न म्हणतो, वर्गातील मुलांचे सरासरी वय हे वर्गातील मुलांच्या संख्येच्या दुप्पट आहे. वर्गातील एकूण 50 मुलांचे व मुलींचे वयाचे गुणोत्तर जे आहे 4:1 आहे, 4:1 आहे. तर वर्गातील मुलाचे वयाची बेरीज किती आहे? तर एक एक आपण स्टेटमेंट वाचतो. जो वर्गातील मुलांचे सरासरी वय, सरासरी वयाचा जे फॉर्म्युला असतो तो काय असतो, टोटल मुलांचं वय डिवायडेड बाय टोटल संख्या. तर काय असेल याच्यामध्ये जर फॉर्म्युल्यामध्ये आपण हे टाकलं तर काय मिळेल आपल्याला, एकूण एकूण जे आहे सरासरी वय इज इक्वल्स टू एकूण वय भागिले एकूण वय जे की या मुलांचं मुलांचे ओके मुलांचे एकूण वय डिवायडेड बाय जर केलं आपण तर किती टोटल नंबर ऑफ बॉईज म्हणजे कितीस एकूण मुलं एकूण मुलं इज इक्वल्स टू काय, तर आपल्याला दिलेलं आहे इज इक्वल्स टू काय, मुलींच्या संख्येच्या दुप्पट आहे. 2 × मुलींची संख्या म्हणजेच किती, मुलींची संख्या दिलेली आहे आपल्याला ओके 2 × मुली. तर काय आता आपण समोर क्वेश्चन वाचूया. वर्गातील मुलांचे सरासरी वय हे वर्गातील मुलींच्या संख्येच्या दुप्पट आहे. सरासरी वय म्हणजे एकूण मुलाचे वय, आपल्याला जे मुलाच्या वयाची बेरीज आपल्याला काढायची आहे, तर एकूण मुलाचे वयाची बेरीज डिवायडेड बाय एकूण मुलं इज इक्वल्स टू सरासरी वय म्हणजे काय, 2 × मुली. तर एकूण 50 मुलींचे व मुलांचे वयाचे गुणोत्तर, एकूण ज्या वर्गातील एकूण 50 मुलं आहे, मुलं व मुली किती आहे, 50 आहे, आणि त्यांचं गुणोत्तर किती आहे, 4:1 आहे. 50 आहे, 50चं जे गुणोत्तर आहे ते कसं दिलेलं आहे, 4:1. 4:1 या 50 डिवाइड करा तर किती होईल, 40:10 ओके. म्हणजे टोटल किती झाले, ते 50 झाले, 40:10. तर याच्यामध्ये आता जर आपण पुटअप केलं तर काय मिळेल आपल्याला, 4:1 झाला 40:10. तर सम ऑफ देअर एजेस, सम ऑफ देअर एजेस म्हणजे एकूण वय जे आहे मुलांचं डिवायडेड बाय एकूण मुलं, एकूण मुलं किती मिळाली आपल्याला याच्यामध्ये, 40, मुली किती आहे, 10 गुणेला 10 मुली म्हणजे 20, आणि इकडे मिळालं आपल्याला 40 ओके. तर एकूण मुलाचे वय म्हणजे 20 × किती होईल, 40. तर एकूण मुलाच्या वयाची बेरीज वयाची जर बेरीज पाहिली आपण तर ती किती होईल, वयाची बेरीज बरोबर त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, कोणाकोणाचं मल्टिप्लिकेशन होईल, 20 × 40. टोटल जे मुलं आहे ते किती आहे, 40 आहे, आणि टोटल मुली किती आहे, 10 आहे. 10 × 2 केलं होतं आपण, दुप्पट मुली होत्या म्हणून किती आलं, 20. म्हणजे आपल्याला किती मिळालं टोटल, 800. तर एकूण मुलांच्या वयांची बेरीज किती मिळाली आपल्याला, 800 मिळाली ओके. तर असं हे सिम्पल होतं एक्झाम्पल. त्याच्यानंतर आता आपण दुसऱ्या एक्झाम्पलकडे वळूया. याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे, 18 वर्षापूर्वी अचे जे बच्या वयाशी गुणोत्तर 8:13 होते, 8:13 होते, त्याचे आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. तर अचे आजचे वय आपल्याला फाइंड आउट करायचे. तर 18 वर्षापूर्वी सर्वप्रथम आपण बघू, 18 वर्षापूर्वी 18 years before ओके. त्याचं वयाचं अचं आणि बचं जे गुणोत्तर होतं ते किती होतं, 8:13. अचं आणि बचं वयाचं गुणोत्तर किती होतं, 18 वर्षापूर्वी हे होतं 8:13, म्हणजे 8:13 होतं. हे होतं 18 वर्षापूर्वी ओके. म्हणजे -18 जर आपण लिहिण्यास घेतलंच तर त्याच्यानंतर काय म्हणतं समोर,
आजचं त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 5:7, 5:7 हे आजचं आहे. आता आपण हा जो रेशो आहे हे झालं प्रेझेंट वय, आजचं वय झालं आहे. आजचं वय त्यांचं गुणोत्तर किती आहे? आजच्या वयाचं, आजचं वयाचं जे गुणोत्तर आहे ते किती आहे? 5:7. तर याच्यामध्ये जर डिफरन्स पाहिला तर कितीचा आहे? 7 आणि 13, 6 डिफरन्स आहे. 7 अधिक 6 = 13, आणि 8 आणि 5 जो डिफरन्स आहे तो कितीचा आहे? 5 आणि 3 = 8. ओके, तर हा रेशो आपल्याला इक्वल करावा लागेल. तर इक्वल रेशो करायसाठी आपल्याला माहितीच आहे आपण काय करत असतो, डिफरन्स काढत असतो. 5 आणि 7 डिफरन्स किती झाला? 2 झाला. 8 आणि 13 जो डिफरन्स आहे तो कितीचा डिफरन्स आहे? 8 अधिक 5 = 13, म्हणजे 2 आणि 5. तर याला आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊ आणि नवीन रेशो आपण काढून घेऊ. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर किती मिळेल? नवीन रेशो काय होईल? याला आपल्याला 8 आणि 13 2 गुणायचं आहे, म्हणजे किती होईल? 16:26 हे झाला एक रेशो, न्यू रेशोमधला. आणि दुसरा जो रेशो झाला तो म्हणजे 5:5 = 25 आणि 5:7 = 35. तर हा आपल्याला काय मिळालेला आहे? एक नवीन रेशो मिळालेला आहे. ओके, हा नवीन रेशो आपल्याला मिळालेला आहे. आधी काय म्हटलं होतं आपल्याला? 18 वर्षापूर्वीचे अचे बच्या वयाची जे गुणोत्तर होते ते, आणि नंतर आजच्या वयाचं आपल्याला गुणोत्तर काढायचं. तर 18 वर्षापूर्वीचं आपल्याला त्याच्यामध्ये एक फॅक्टर दिला होता. आता याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो किती आहे? 25 आणि 16 जो डिफरन्स आहे तो किती आहे? कॉमन डिफरन्स काढून घ्यायचा 9 आणि 26 आणि 35 किती आहे? 9. म्हणजे आता हे रेशो जे झालेलं आहे ते इक्वल झालेलं आहे, आणि याच्यामध्ये 9 हा एक कॉमन फॅक्टर आपल्याला मिळालेला आहे. नंतर आपल्याला जे याच्यामध्ये वर्ष दिलेलं आहे ते बघायचे, 18 वर्षापूर्वी. ओके, तर 9 टोटल जे वर्ष याच्यामध्ये दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे? 18 दिलेलं आहे. 9 सोबत 18 फॅक्टर म्हणजे किती झाला तो? जे आपल्याला फॅक्टर मिळत आहे याच्यामध्ये 1:2 किती मिळतं आहे? 2. ओके, अचे आजचे वय म्हणते आपल्याला. ओके, अचे आजचे वय, तर हे कॉमन झालं. अ म्हणजे 25 आणि ब म्हणजे किती? इथे 35. ओके, तर 25 × 2 जर केला आपण तर आपल्याला अचे वय मिळून जाईल. जो आपल्याला फॅक्टर मिळालेला आहे किती मिळालेला आहे? 2 याच्यामध्ये फॅक्टर मिळालेला आहे, 9:18 आणि 1:2. ओके, 9 कॉमन होतं, 18 हे आपण कुठून घेतलं? तर याच्यामध्ये जे वय दिलेले होते आपल्याला हे 18 वर्षापूर्वीचे, म्हणजे टोटल जे आहे जी गोष्ट होती किती वर्षाची होती? 18 वर्षाची होती, म्हणून आपण 18 घेतलं. 9:18 म्हणजे 1:2. तर याला आपल्याला दोन्ही मल्टिप्लाय करायचं, 25 × 2 म्हणजे 50 अचं वय, आणि 35 × 2 म्हणजे याचं झालं बयचं वय. 35 म्हणजे 70 आणि याचं 50, टोटल जे वय म्हटलं दोघांचं तर किती होईल? 120 होईल टोटल वय. याचं वय जर म्हटलं तर किती होईल? 50 होईल, आणि बचं वय जर म्हटलं तर 70 वर्ष होईल. तर असा आहे इझी ट्रिक आहे, आणि विदाऊट एनी फॉर्म्युला तुम्ही ह्या ना कुठलं पण प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम थोडासा बदल याच्यामध्ये, अ व बचे आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3:1 आहे. आजचं वय दिलेलं आहे, प्रेझेंट दिलेलं आहे. कोणाचं? अ आणि बचं किती? 3:1 दिलेलं आहे. हे आहे अ आणि हा आहे ब. ओके, त्याच्यानंतर त्यांचे 4 वर्षापूर्वी, आता जो फॅक्टर आहे याच्यामध्ये कितीचा आहे? 4 वर्षापूर्वीचा आहे. त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती असतं? 4:1 होतो, 4:1 होतं. आता डिफरन्स काढून घेऊ आपण. 1 आणि 1 डिफरन्स किती होतो? 0 होतो. 3 आणि 4 डिफरन्स किती होतो? 1 होतो. म्हणजे फॅक्टर जे आहे, जे रेशो आहे, ते इक्वल नाही आहे. आपल्याला इक्वल करायचं आहे. इक्वल करायसाठी आपण काय करत असतो? 4 - 1 म्हणजे 3. 3 आपल्याला वरच्या रेशोला गुणायचं आहे, आणि 3 - 1 म्हणजे 2. 2 आपल्याला खालच्या रेशोसोबत गुणायचं आहे. तर 2 × 3 = 3:1 म्हणजे नवीन रेशो आपल्याला काय मिळेल? 9:3 मिळेल. 9:3 हा आपल्याला काय मिळाला? नवीन रेशो मिळाला. आणि खालचा जो रेशो मिळेल आपल्याला 2 × 4:1, तर काय होईल? 8:2. आता कॉमन जे मिळतं आपल्याला याच्यामध्ये डिफरन्स बघून घ्या. याच्यामध्ये 1 डिफरन्स मिळाला, आणि याच्यामध्ये सुद्धा 1 डिफरन्स मिळाला, 9:8. ओके, याच्यामध्ये सुद्धा 1 हा कॉमन आहे, आणि 4 म्हणजे 1:4 याच्यामध्ये जो कॉमन फॅक्टर आलेला आहे तो किती आहे? 1, आणि वर्ष किती आहे? 4. ओके, 4 आपल्याला करायचं आहे. ओके, तर 8 किती होईल? 8 × 32. ओके, अचं आजचं वय किती झालं? 8 × याच्यामध्ये पहा,
अ व बचं जे आहे आजचं वयाचं गुणोत्तर किती होतं, 3:1 होतं. तर आपल्याला आजचं विचारलेलं आहे, तर आजचे वयाचं जे आहे ते फर्स्टवालं आहे, 9:3. तर याच्यामध्ये टाकायचं 9 × 4 किती होईल, 36 आजच्या वयाचं, आणि 3 × 4 3 × 12 हे झालं बचं वय. अचं वय 36 आणि बचं वय किती मिळालं आपल्याला, 12 मिळालं. आणि आजच्या वयाची जर टोटल पाहिजे असेल तर याची दोघांची टोटल करायची, 36 + 12 किती होईल, 46 + 2 म्हणजे किती, 48 हे त्यांची टोटल झाली. 4 वर्षापूर्वीचं जर आपल्याला वय पाहिजे तर ते सुद्धा आपण काढू शकतो, ते याच्यामध्ये टाकून द्यायचं. ओके, तर 4 वर्षापूर्वीचं याच्यातून जर मायनस केलं तरी आपल्याला डायरेक्टली मिळतं, आजमधून मायनस करून टाकायचं 4 वर्षापूर्वीचं, तर ते सुद्धा मिळेल आपल्याला. 36 - 4 केलं तर 32 आणि 12 - 4 केलं तर किती मिळेल, 8 मिळेल, त्याची टोटल करून घ्यायची. ओके, तर असं आपण कुठलं पण याच्यामधून फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतरचा प्रश्न, मुलाचे व वडिलाचे सरासरी वय हे 28 वर्ष आहे. मुलाचे व वडिलाचे जे की आहे सरासरी वय हे किती आहे, 28 वर्ष आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होणार आहे, 3:1 होणार आहे. तर 5 वर्षापूर्वीचे वडिलांचे वय किती, तर आता हे तुम्ही सुद्धा काढू शकता, मुलाचे व वडिलाचे सरासरी वय. तर सरासरी काढायचं मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलंच आहे, मुलाचे व वडिलाचे सरासरी दोघंच जण आहे तर फादर प्लस काय सन डिवायडेड बाय किती, दोघंच जण आहे 2 = त्यांची सरासरी. कोणत्याही नंबरची जर सरासरी करायची असेल तर सर्वांची बेरीज भागिले नंबर ऑफ कॅन्डिडेट्स. तर नंबर ऑफ कॅन्डिडेट किती आहे, 2 आहे, आणि सर्वांची बेरीज फादरचं एज प्लस सनचं एज आपल्याला काय मिळतं, आपल्याला काय मिळतं, 28 वर्ष दिलं आहे आपल्याला. सरासरी वय किती, 28. तर यांची दोघांची जर आपण पाहिलं, फादर आणि सनचं जर टोटल वय जर पाहिलं आपण, फादर प्लस सनचं टोटल वय 28 × 2 म्हणजे किती होईल, 56 वर्ष, 8 × 16 आणि 20 × 40 म्हणजे किती झालं, ते 56 वर्ष झालं. ओके, फादर प्लस सनचं जे वय मिळालं ते किती मिळालं आपल्याला, 56 वर्ष मिळालं. आता प्रश्न काय म्हणतो, आपण प्रश्नाकडे वळूया. प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे किती, 3:1. 4 वर्षानंतरचं दिलेलं आहे पण, ओके, आफ्टर 4 इयर्स. तर आफ्टर 4 इयर्स, आफ्टर 4 इयर्स 4 वर्षानंतरचं जे गुणोत्तर आहे ते किती दिलेलं आपल्याला, 3:1 दिलेलं आहे. ओके, 3:1 त्यांचं आफ्टर 4 इयर्सचं आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे. तर 5 वर्षापूर्वीचे वडिलाचे आपल्याला वय याच्यामध्ये विचारलेलं आहे, जे त्यांचं 4 वर्षानंतरचं जे गुणोत्तर आहे ते किती आहे, 3:1 आहे. 3:1 पाहिलं तरी आजचं जे त्यांचं वय मिळतं आपल्याला 56 मिळत आहे. 4 वर्षानंतर काय होईल, दोघांचं याचं 4 वाढेल आणि याचं पण 4 वाढेल, फादरचं पण 4 वाढेल आणि सनचं पण 4 वाढेल, तर किती झाले, 64 वर्ष. ओके, आफ्टर 4 इयर त्यांचं वय किती झालं, 64 वर्ष झालं. आता 64 आपल्याला डिवाईड करायचं आहे कशामध्ये, 3:1 3:1 पाहिलं तर 16 आणि 48 हे आपल्याला कळतं पाहिल्याबरोबर. ओके, 16:48 तर हा आपल्याला एक फॅक्टर मिळालेला आहे. ओके, 16:2 जो आहे 48. ओके, म्हणजेच किती, 16 × 16 = 48. ओके, म्हणजेच 1:3. ओके, म्हणजे जे आहे आफ्टर जे आहे 5 इयर्स जे वय आहे वडिलांचं ते किती आहे आपल्याला मिळालं, याच्यावरून 48 मिळालं. ओके, आता काय म्हणतो प्रश्नामध्ये, तर 5 वर्षापूर्वी त्यांचे वय आफ्टर 4 इयर इतके आहे तर 5 वर्षापूर्वी किती राहील. ओके, तर हे याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, आफ्टर 4 इयर इतके आहे 48 म्हणजे किती, मायनस याच्यातून 4 करायचे, 48 - 4. ओके, तर किती झाले, 44. आणि नंतर काय म्हणतं, 5 वर्षापूर्वीचे त्यांचे वय, तर आफ्टर केलं म्हणजे इथे आहे, इथे हे प्रेझेंटवर आहे, इथे जो समोरचं वय मिळालेलं आहे आपल्याला प्लस किती, 4 प्लस 4चं वय मिळालेलं आहे, प्लस 4 आपण मायनस करायचे, त्याच्यानंतर काय म्हणतं, 5 वर्षापूर्वीचे मायनस फाईव्ह म्हणजेच काय होईल, इथे आपल्याला काय करावं लागेल, वजा 5, 44 मधून 5 गेले म्हणजे किती, 39 इयर्स इज द एज ऑफ द
फादर 39 इयर्स इज द एज ऑफ द फादर. ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न. अ व ब चे सरासरी वय किती आहे? 42 वर्ष आहे. अ आणि ब चे हे सुद्धा पण प्रश्न परत तसा आलेला आहे. पहा, ए आणि बी चे सरासरी ए प्लस बी डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू व्हॉट? 42. 42 वर्ष त्यांचं वय आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे? 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होणार आहे? आफ्टर 8 इयर्स. आफ्टर, मी फक्त ए एफ लिहितो होते, आफ्टर 8 इयर्स. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती मिळणार आहे? 16:9. आजचं वय किती आहे त्यांचं? ए प्लस बीचं टोटल जर वय काढलं आपण तर मिळालं आपल्याला ए प्लस बी इज इक्वल्स टू व्हॉट? दोघांच्या वयांची बेरीज ही किती? आजची 84 आहे. ओके, त्याच्यानंतर 8 वर्षानंतर त्यांचं वयाचं गुणोत्तर होतं आहे 16:9. 8 ॲड केले, 84 + 16 किती मिळेल? 100. 100 डिवाईड करा 16:9 मध्ये. 16:9 मध्ये आपल्याला 100 डिवाईड करायचं आहे. 8 वर्षानंतर त्यांचं ते गुणोत्तर राहील. ओके, तर 16:9 जर पाहिलं आपण तर म्हणजे 4 आणि 3. ओके, 1:4. 1:4 मध्ये आपण त्याला डिवाईड करू शकतो, किंवा मग जे आपल्याला डिव्हिडेशन जे करायचं असेल तर 9 चौक किती होईल? 4चाच फॅक्टर येईल ना, 9 चौक 36 आणि 16 चौक 64. ओके, 100 झाले ना पूर्ण. 64 + 36 म्हणजे 100 झालं आहे डिव्हिजन 100 याच्यामध्ये. तर असा हा रेशो राहील कधी? 8 वर्षानंतरचा रेशो मिळाला आपल्याला. आता काय म्हणतो, आता क्वेश्चन आपल्याला मांडणी करायची आहे. अ व ब चे सरासरी वय 42 वर्षे, 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 16:9. तर 8 वर्षानंतरचं आपल्याला वय मिळालेलं आहे. अचं 64 वर्ष आहे आणि बचं किती आहे? 36 वर्ष आहे. ओके, तर 8 वर्षापूर्वीचे त्यांचे वय किती, म्हणजे आपल्याला वजा किती करायचे? 16. 8 वर्षानंतरचे आणि 8 वर्षापूर्वीचे, म्हणजे 16 वय वजा करा आणि वय फाउंड आउट करा. तर 8 वर्षापूर्वीचे त्यांचे वय किती, तर याच्यातून वजा 16 आणि याच्यातून वजा 16 म्हणजे किती मिळाले आपल्याला? 64 - 16 म्हणजे किती झाले? ते 64 मधून 16 गेले तर किती राहिले? 48. 48. ओके, आणि 36 मधून 16 गेले तर 20. तर 8 वर्षापूर्वीचे अचे जे वय आहे ते 48 वर्ष मिळालं आणि बचं वय किती मिळालं? 20 वर्ष मिळालं. त्याच्यानंतरचा प्रश्न. अ व ब च्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 4:7 आहे. अ आणि ब यांचं वयाचं गुणोत्तर किती आहे? 4:7 आहे. 4:7 आहे. ओके, त्याच्यानंतर काय म्हणतं? व दोघांपैकी एकाचे वय दुसऱ्यापेक्षा 30 जास्त आहे. ह्या दोघांचं जे गुणोत्तर आहे ते 4:7 आहे आणि याच्यामधला जो डिफरन्स आहे त्यांच्या वयामधला तो किती आहे? 30 डिफरन्स आहे. म्हणजे एकाचं वय जर 40 असेल तर दुसऱ्याचं वय किती? 70. बरोबर मिळत आपल्याला डिफरन्स 30. ओके, त्याच्यानंतर काय म्हणतं समोर? तर दोघांच्या वयांची बेरीज किती? दोघांच्या वयांची बेरीज किती? 40 + 70 म्हणजे किती? 110. तर हे तर एकदमच इझी झालं आणि डायरेक्टली आपण ते सॉल्व्ह करून घेतलं. त्याच्यानंतरचा प्रश्न. अ व ब च्या 10 वर्षापूर्वीचे वयाचे जे गुणोत्तर होते ते 3:1 होते आणि 10 वर्षानंतरचे गुणोत्तर 5:3 दिलेलं आहे. 10 वर्षापूर्वीचं दिलेलं आहे आणि 10 वर्षानंतरचं, म्हणजे टोटल जे वयाचं मॅप आहे तो किती आहे? 20 वर्षाचा. हे लक्षात ठेवायचं. आता काय म्हणतं? 10 वर्षापूर्वीचं किती आहे? 10 वर्षापूर्वीचं, बिफोर 10 इयर्स. 10 वर्षापूर्वीचं, बिफोर मायनस करतो याला. ओके, 10 वर्षापूर्वीचं किती आहे? 3:1 गुणोत्तर आहे आणि 10 वर्षानंतरचं 10 इयर्स आफ्टर प्लस करायचं प्रेझेंटपासून. हे किती झालं? 5:3. आता बघून घ्यायचं की हे समान आहे की नाही आहे. रेशो आपल्याला इक्वल करायचा आहे, त्यासाठी बघायचं. 3 - 1 म्हणजे किती राहिले? 2. ओके, आणि 3 - 5 म्हणजे रेशो काय? इक्वल आहे.
दोन दोनचं आहे, म्हणजे आपल्याला काही गरज नाही याच्यामध्ये, फक्त आपल्याला 20 मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर हे बिफोर आहे, हे आफ्टर आहे. काय म्हणतं, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती, 10 वर्षानंतर त्यांची बेरीज किती राहील, 50 आणि 30, हे 10 वर्षानंतर राहील, प्लसमध्ये म्हटलेलं आहे ना. आणि जो काही डिफरन्स आहे तो 2चा आहे. ओके, 2चा काय आहे त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. ओके, म्हणजे 2साठी किती 20, ते 1साठी किती 10. ओके, 2चा डिफरन्स आहे आणि जे वयाची गॅप आहे ती किती आहे, 20 आहे. म्हणजे 2साठी किती 20, 20 पाहणं, 10 पूर्वीचे आणि 10 नंतरचे, म्हणजे किती झाले 20, आणि डिफरन्स किती आलेला आहे याच्यामध्ये, 2 कॉमन डिफरन्स. तर 1साठी किती झाला, 10. तर याच्यामध्ये डायरेक्टली 10 ने मल्टिप्लाय केलं तर 50 आणि 30 आपल्याला मिळाला. ओके, 10 वर्षानंतरचं, तर 5 वर्षानंतरचं त्यांचं वैचार, 10 वर्षानंतरचं 50 आणि 30, तर 5 वर्षानंतरचं किती राहील, याच्यातून वजा 5 करून घ्यायची, 45 आणि किती मिळालं आहे आपल्याला, 25. तर विदाऊट एनी कॅल्क्युलेशन जस्ट या रेशो इक्वलने आपल्याला डायरेक्टली आपल्याला वय काढता येतं कोणाचं पण. ओके, तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये बरेचसे प्रश्न सॉल्व केले. एक प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क, तुम्ही करून पहा, नाही आलं तर मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगून देईल. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाचे वयाच्या 3 पट होते. ओके, तर सेम तसंच आहे, काही फरक काहीच नाही आहे. आणि विचारलेला प्रश्न आहे तर तुम्हाला आलाच पाहिजे हा प्रश्न सोडवता. याचा ॲन्सर काढा, आपल्या जी ट्रिक आहे त्याच्यानेच काढा, आणि तुम्ही याचा ॲन्सर कमेंट करा. 10 वर्षापूर्वीचं काढायचं, रेशो किती दिलेला आहे, रेशो याच्याहून आपण काढू शकतो, 3पट म्हटलेला आहे, याच्याहून रेशो फाइंड आउट करा. त्याच्यानंतर 10 वर्षानंतर वडिलाचं वयाचं, त्यावेळेचे वया मुलाच्या वयाचं 2पट म्हटलेलं आहे, दोघांचे रेशो तयार करा. दोघांचे रेशो की तयार केल्यानंतर कॉमन फॅक्टर येते का बघा, नाही येत असेल तर कॉमन फॅक्टर आणण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, कॉमन फॅक्टर आणा. कॉमन फॅक्टर आल्यानंतर वया किती आहे, 10 वर्षापूर्वी, आणि इकडे 10 वर्षानंतर, म्हणजे गॅप किती आहे, 20 वर्ष. 20 वर्षासोबत जे की कॉमन फॅक्टर येईल 1, 2, त्याच्यासोबत जे की आलं असेल, 1 आलं असेल किंवा 2 आलं असेल, त्याच्यासोबत त्याला मॅप करा. मॅप केल्यानंतर त्याच्यामध्ये बस व्हॅल्यू पुट अप करा. ओके, तर अशा पद्धतीनं आपण हे लेक्चर पाहिलं. आशा करतो की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. आवडलं असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, अशीच मी तुमच्यासाठी रोज लेक्चर आणत असतो. सो थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.